नमस्कार, मी संतोष बाळकृष्ण धुरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा मी नगरसेवक आहे. वॉर्ड क्रमांक 187. मी आत्तापर्यंत जी महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत ती कामं केलेली आहेत. जसं रस्त्याची कामं आहेत, विभागामध्ये रस्ते बनवलेले आहेत, आतापर्यंत 6 रस्ते बनवलेले आहेत. त्यानंतर पाण्याची सोय केलेली आहे लोकांची, जिकडे आता जो नवीन प्रश्न उद्भवलेला आहे पाण्याचा, की 95 लिटर्स पाणी मिळत होतं पर हेड, आता 135 लिटर पाणी मिळतं आहे महानगरपालिकेच्या नियमानुसार. ते आपण प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन एन्लार्ज करून घेतलेल्या लाईन्स, त्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. परत गटरचे ज्या जुन्या गटर झालेले आहेत ते आपण सगळं सर्वे करून जेवढ्या चाळीमधील बिल्डिंगमधील गटर्स आहेत ते महत्त्वाची आपण कामं करून घेतलेली आहे, की ते आपण रिपेअर करून घेतलेले आहेत, की जेणेकरून ते वारंवार त्याच्या कंप्लेंट्स येऊन दे नको म्हणून त्या रिपेअर्स करून घेतलेल्या आहेत. विभागातील कचऱ्यासाठी आपण काम केलेलं आहे. विभागातील कचरा हटवणं ही माझी महत्त्वाची कामगिरी आहे. इकडचे आता जे डबे आहेत लोकांपर्यंत आपण कलेक्शनसाठी गाड्या फिरतात, आपल्या घंटागाडी फिरते, त्याकरता आपण जे सार्वजनिक डबे आहेत ते कमी करण्याचं काम मी आता महत्त्वाचं हाती घेतलेलं आहे. त्यानुसार मी आमच्या इकडे विभागातले 2 सार्वजनिक डबे कमी केलेले आहेत. लोकांना जनजागृती करून हे डबे कमी करण्यात आलेले आहेत. आणि माझा एक आता ध्येय राहील माझं, की विभागातील पूर्णपणे जेवढे सार्वजनिक कचऱ्याचे डबे आहेत ते पूर्णपणे जातील, आणि जागरूक नागरिक जागरूक होऊन आपल्याला जे दिलेले आहेत डस्टबिन त्याच्यामध्ये कचरा टाकतील, त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा कसा वेगळा करतील याबद्दल पण मी पत्रकं वाटलेली आहेत. आणि जेणेकरून महानगरपालिकेमध्ये जाऊन ते वेगवेगळं वर्गीकरण करून त्याचं पूर्णपणे ते लोक कचरा निर्मूलन होईल, माझ्या विभागातून उच्चाटन होईल, असं मला काम करायचं आहे.